हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय प्रवेश परीक्षा मधील गणित विषयामधील परिमिती क्षेत्रफळ आणि घनपळ या पाठामधील स्वाध्याय क्रमांक पंधरा पॉईंट तीनची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून विश्लेषण पाहणार आहोत तर पहा त्यामधील पहिलं गणित आहे चौसष्ट मीटर गुणिले छत्तीस मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतकी असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटरमध्ये आहे या ठिकाणी चौसष्ट बाय छत्तीस मापाच्या आयताकृती शेत आहे पहा या ठिकाणी हे आयताकृती शेत आहे हे शेत कसं आहे चौसष्ट मीटर लांबी आहे आणि रुंदी छत्तीस मीटर आहे तर याचे क्षेत्रफळ जेवढं आहे तेवढंच ह्या काय आहे चौरसाकृती शेता इतकी आहे हे चौरसाकृती शेत आहे या चौरसाकृती शेता इतकेच आहे तर त्या चौरसाकृती शेताची बाजू काढायची आपल्याला ही बाजू काढायची आहेत आपल्याला तर पहा या ठिकाणी सर्वप्रथम आयत दिलेलं आहे आणि आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच पहा आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी तर या ठिकाणी लांबी आहे चौसष्ट गुणिले रुंदी आहे छत्तीस मीटर तर या ठिकाणी जर आपण चौसष्ट आणि छत्तीसचा जर गुणाकार केला तर काय येतो पहा आपण या ठिकाणी गुणाकार करूया चौसष्ट गुणिले छत्तीस पहा सायन चौक चोवीसला चार हातच्याले दोन सहा सात छत्तीस आणि दोन अडतीस आता तीनने चारला गुण्या तीन चौक बाराला दोन हातचाला एक तीन संघ अठरा आणि एकोणीस तर याची जर आपण बेरीज केली तर चारला चार, चार आठ दोन दहाला शून्य हातचाला एक नऊ एक दहा तीन तेराला तीन हातचाला एक आणि एक दोन तर दोन हजार तीनशे चार चौरस मीटर हे आपल्याला आयताचे क्षेत्रफळ येत आहे आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की आयताचे क्षेत्रफळ बरोबर आहे चौरसाकृती शेताचे क्षेत्रफळ तर आता आयताचे क्षेत्रफळ दोन हजार तीनशे चार तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग तर या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ दोन हजार तीनशे चार तर चौरसाचे सुद्धा दोन हजार तीनशे चारच चौरस मीटर क्षेत्रफळ येणार आणि इकडे आहे बाजूचा वर्ग तर आता पहा या ठिकाणी इकडे बाजूचा वर्ग आहे आणि दोन हजार तीनशे चार ही संख्या सुद्धा कोण्यात तरी एका संख्येचा वर्ग आहे म्हणून जर आपण विचार केला दोन हजार तीनशे चारचं वर्गमूळ घ्यायचं म्हटलं तर वर्गमूळ दोन हजार तीनशे चार बरोबर बाजू तर दोन हजार तीनशे चारचं वर्गमूळ आहे अठ्ठेचाळीस चौरस मीटर म्हणजेच ती निघाली चौरसाची ही बाजू निघाली अशा पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो किंवा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडू शकतो कारण का बाजू काढायची आहे आपल्याला म्हणजेच पहा बाजूचा वर्ग बरोबर काय येणार चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच या ठिकाणी बाजूचं वर्ग मूळ जर घ्यायचं असेल बाजूचा वर्ग बाजू आणि चौरसा क्षेत्रफळ हे वर्ग मुळात घेतलं चौरसाचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे चौसष्ट गुणिले छत्तीस जर पाच वर्ग मूळ आठ गुणिले सहाचं वर्ग मूळ सहा आठ आट संघ अठ्ठेचाळीस चौरस मीटर ही बाजू आली म्हणजेच या ठिकाणी आपण अशा पद्धतीने सुद्धा हे गणित सोडवू शकतो हे उत्तर कोणत्या पर्यायामध्ये आहे बी या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पुढचं गणित आहे एका पेटीची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे एक मीटर झिरो पॉईंट पाच मीटर आणि दोन मीटर अशी आहे तर तिचे घनफळ किती असेल पहा या ठिकाणी पेटीची लांबी रुंदी व उंची दिलेली आहे म्हणजेच पहा पेटीचे घनफळ बरोबर सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची तर या ठिकाणी लांबी दिलेली आहे एक मीटर रुंदी आहे झिरो पॉइंट पाच मीटर गुणिले उंची आहे दोन मीटर आणि सर्व ही मापे ही मीटर या एककामध्ये आहेत तर आपण या ठिकाणी आता याचा गुणाकार करू शकतो पहा गुणाकार जर केला तर बे पंचे दहा दहाला शून्य हाचाला एक आणि एकला एक म्हणजे एका स्थलांतर दशांशून इथं एक, एक, एक। गुणिले इथं एक आहे म्हणजेच या ठिकाणी काय येणार एकला एकचा आणि एकचा एक जर गुणाकार केला तर काय येतं एक दशांश झिरो मीटर हे निघालं पेटीचे घनफळ आणि या ठिकाणी कोणत्या पर्याय उत्तर आहे तर डिया पर्यायामध्ये उत्तर आहे एक दशांश झिरो घन मीटर हे त्या पेटीचे घनफळ आपल्याला मिळते यानंतर पुढचं गणित आहे अलीने शंभर सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोण चौकोन बनवला आहे या काटकोण चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल तर पहा काटकोण चौकोन म्हणजेच ही समजा उदाहरणामध्ये शंभर सेंटीमीटर लांबीची तार आहे तर ही तार केली वाकवली वाकवल्यानंतर काठकोण चौकोन झाला म्हणजे पहा काटकोण चौकोन होतो तर याचे कमाल क्षेत्रफळ किती असेल या ठिकाणी ही लांबी म्हणजेच काय असतं चौरसाची परिमिती असते म्हणजेच आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर पहा या ठिकाणी चौरसाची परिमिती बरोबर सूत्र आहे पहा चौरसाची परिमिती बरोबर सूत्र आहे चार गुणिले बाजू म्हणजे चौरसाची परिमिती किंवा चौकोनाची परिमिती काय आहे शंभर सेंटीमीटर म्हणून इथं लिहिलं शंभर बरोबर चार गुणिले बाजू पुन्हा शंभरला ला शंभर आता हे गुणिले चार इकडून भाग लिहणार म्हणजेच बाजू बरोबर आलं शंभर चे चार आता इथे आपण भाग देऊया चार एक चार चार दोन्ही आठ उरले दोन झाले वीस चारा पंचे वीस म्हणजेच या ठिकाणी बाजू मिळाली या ठिकाणी आपल्याला पंचवीस तर ही बाजू आहे पंचवीस पण आपल्याला काटकोण चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजेच चौकोनाचे पहा या ठिकाणी क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे बाजूचा वर्ग तर बाजू आलेली आहे पंचवीस तर पंचवीसचा वर्ग आहे सहाशे पंचवीस चौरस सेमी आणि म्हणून हे उत्तर आहे डिया पर्यायामध्ये या प्रश्नाचं यानंतर च गणित आहे एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती एकशे साठ मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती आहे चौरसाकृती जमीन आहे आणि त्याची परिमिती एकशे साठ आहे म्हणजेच या ठिकाणी चौरसाची परिमिती दिलेली आहे चौरसाची परिमिती किती आहे एकशे साठ मीटर आहे आणि चौरसाची परिमिती म्हणजेच सूत्र आहे चार गुणिले बाजू बरोबर एकशे साठ मीटर आणि बाजू बरोबर एकशे साठ एक गुणिले चार भागिले होणार पुन्हा चार एक चार चार चोक सोळा शून्याला शून्य म्हणजे बाजू आली बाजू बरोबर चाळीस मीटर तर आपल्याला काय काढायचं आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढायचे म्हणून मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग आणि बाजू आलेले चाळीस तर चाळीसचा वर्ग म्हणजे चाळीस गुणिले चाळीस जर केलं तर चार चोक सोळाशे चौरस मीटर हे आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ येतं आणि सोळाशे चौरस मीटर हे डी या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी या यापुढील गणित आहे तीन सेंटीमीटर बाजू असलेला घन ठोकळा तयार करण्यासाठी एक शेमी बाजू असलेले किती घन ठोकळे लागतील या ठिकाणी घन ठोकळ्यांची संख्या काढायची आहे आपल्याला घन ठोकळ्यांची आपल्याला संख्या काढायची आहे घन ठोकळ्यांची संख्या बरोबर आता पहा तीन सेमी बाजू असलेले हे घन ठोकळा म्हणजे मोठे आहेत आणि एक सेंटीमीटर बाजू असलेले घन ठोकळे छोटे आहेत म्हणजेच या ठिकाणी मोठ्या घनाचे घनफळ भागिले छोट्या घनाचे घनफळ तर आता घनाचे घनफळ म्हणजेच काय येतं तर पहा बाजूचा घन छेदामध्ये छोट्या घनाचे घनफळ म्हणजे हे सुद्धा बाजूचा घन तर मोठ्या घनाची बाजू आहे से तीन सेमी म्हणजे तीनचा घन भागिले एकचा चा घन एक बरोबर तीनचा घन सत्तावीस छेदामध्ये एकचा घन एकच म्हणजेच असे घन ठोकळे हे सत्तावीस आपल्याला तयार करता येतात आणि सत्तावीस हा पर्याय सी या प्रश्नामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळतं यापुढील गणित आहे नऊ मीटर लांबी दोन मीटर रुंदी आणि पन्नास सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवाय उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल पहा या ठिकाणी डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ काढायचं आहे म्हणजे या ठिकाणी या पा डब्याला म्हणजेच इष्टिकाची तिला एकूण पृष्ठे सहा असतात पण उघड्या डब्याचं म्हणजे याला झाकण नाही आहे म्हणजेच या ठिकाणी झाकणाशिवाय किती पृष्ठे येणार झाकण्याशिवाय पाच पृष्ठे येणार पण सर्वप्रथम आपल्याला डब्बा म्हटलेला आहे आणि ही इष्टिकाची ती कृती डब्बा आहे त्याची लांबी नऊ मीटरमध्ये दिलेली आहे रुंदी दोन मीटरमध्ये पण उंची सेमीमध्ये दिलेली आहे म्हणजे आपल्याला या सेमीला मीटर करून घ्यावे लागेल पण त्यापूर्वी आपण हे आकृतीच्या सहाय्याने गणित समजून घेऊया समजा उदाहरणामध्ये आपण काय करूया एक डबा काढूया म्हणजेच त्या डब्यालाच आपण इष्टिका चिती सुद्धा म्हणत असतो तर पहा या ठिकाणी तर पहा अशा प्रकारे ही इष्टिका चिती झालेली आहे तर इष्टिका चितीची जी प्रश्न असतात ती पहा कशी आहेत आयताकृती म्हणजे हे झालं झाकण तर या हे प्रश्न सोडून बाकी पाच प्रश्नाचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल म्हणजेच आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढावे लागते आणि आयताचे क्षेत्रफळ म्हणलं की लांबी गुणिले रुंदी तर पहा या ठिकाणी लांबी दिलेली आहे नऊ मीटर याची लांबी ही आहे नऊ मीटर रुंदी आहे ही दोन मीटर आणि उंची किती आहे पन्नास सेंटीमीटर आता पहा पन्नास इथे पन्नास सेमी म्हणजेच आपल्याला याला मीटर करायचं असेल तर एका मीटर मध्ये शंभर असतं याला जर शंभर न भागलं ते तर झिरो दशांश पाच मीटर किंवा हाफ अर्धा मीटर हे दोन्हीपैकी आपण कोणतंही एक एकक वापरू शकतो तर आपण काय करूया झिरो दशांश पाच मीटर हे एकक वापरूया हे झाले उंची ही झाली ब्रेद रुंजी आणि ही झाली लेंथ लांबी पाहि लांबी आता ही लांबी म्हणजेच ही सुद्धा नऊच होणार परंतु हे वरची साईड बाजू आहे ही खालचा ह्याचं जे प्रश्न आहे ते पृष्ठ कोणता आहे तर खालचा योगा हे पृष्ठ आहे या ठिकाणी आपण थोडं दुसऱ्या पेनं हे करूया या ठिकाणी हे खालच्या बाजूचं पृष्ठ आहे तर हे एक नंबर आहे आणि दोन नंबर वरचं झाकण हे सोडून द्यायचे आपल्याला मग एक नंबर आयताच हे एक नंबर आयताच क्षेत्रफळ काढायचं आहे मग हे क्षेत्रफळ काढत असताना लांबी किती आहे या ठिकाणी नऊ आहे याची रुंदी आहे दोन म्हणजेच अठरा चौरस मीटर हे पहिल्या पृष्ठाचं म्हणजे आयता क्षेत्रफळ निघालं यानंतर दुसऱ्या आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदीच आता दुसरं आयत कोणतं आहे तर पहा या ठिकाणी हा हा आयत हे प्रश्न याची पा रुंदी आहे दोन मीटर म्हणजे याची सुद्धा दोन मीटर तर याची ही दोन मीटर तर याची उंची किती आहे ही उंची पहा ही उंची आहे तर ही झिरो दशांश पाच मीटर आहे म्हणजे आयता क्षेत्रफळ काय येणार लांबी गुणिले रुंदी आता उंची म्हणजेच लांबी आणि रुंदी दोन म्हणजेच लांबी येणार झिरो दशांश पाच गुणिले रुंदी दोन मीटर पाच दोन्ही दहा म्हणजे एक दशांश शून्य म्हणजेच बरोबर एक चौरस मीटर हे दुसऱ्या आयता क्षेत्रफळ निघालं म्हणजे दुसऱ्या पृष्ठाचं क्षेत्रफळ आता तिसऱ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ म्हणजे तिसऱ्या आयताचं क्षेत्रफळ पा या ठिकाणी हे झालं दोन क्रमांक यानंतर याची इकडची बाजू उजवी बाजू आहे पा ही आहे ही तर हे आहे तीन नंबरचं आयत तर याचं पृष्ठफळ काढायचं असेल तर याची रुंदी आहे दोन मीटर लांबी आहे झिरो दशांश पाच मग इथं येणार लांबी झिरो दशांश पाच गुणिले दोन बरोबर हे सुद्धा एक चौरस मीटरच येणार आता पहा यानंतर चार नंबरचा प्रश्न म्हणजे चौथं आयत आहे याच्यामध्ये पाच प्रश्न आहेत ना एकूण तीन झाली चौथं कोणत्या ठिकाणी आहे तर पहा चौथं प्रश्न या ठिकाणी हे आहे पहा हे अशा पद्धतीने याची लांबी किती येणार नऊ तर उंची किती आहे झिरो दशांश पाच म्हणजेच हे आहे चार क्रमांकाचे म्हणजे पलीकडच्या साईडच तर या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी नऊ गुणिल याची उंची झिरो दशांश पाच म्हणजेच आता पाचची पंचेचाळीस म्हणजे चार दशांश पाच चौरस मीटर आणि यानंतर पाचवा जो आयत आहे पहा सर्वप्रथम आपण ही बाजू घेतली याची वरची बाजू झाकण यानंतर हे एक पृष्ठ तर, तर हे पृष्ठ हे दोन दोन चार झाले आता पाचव्या चौथं घेतलं तर आपलं हे पृष्ठ राहिले लास्टचं पृष्ठ कोणतं आहे तर हे पाचवं पृष्ठ पहा याची सुद्धा लांबी नऊ सेंटीमीटर आहे आणि याची उंची किती आहे पहा झिरो दशांश पाच आहे म्हणजेच पाचव्या आयताचे क्षेत्रफळ किंवा पाचव्या पृष्ठाचे क्षेत्रफळ किती येणार लांबी नऊ गुणिले उंची झिरो दशांश पाच तर पहा या ठिकाणी याचा जर गुणाकार केला तर चार दशांश पाच चौरस मीटर येणार म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला झाकण्याशिवाय जी पाच पृष्ठे आहेत त्या पाच पृष्ठांचं क्षेत्रफळ निघाले आता यांची बेरीज केली की आपल्याला या पत्र्याची एकूण पृष्ठफळ निघते आपण याची बेरीज करूया सर्वप्रथम पहा पहिलं क्षेत्रफळ आहे अठरा दुसऱ्याचं निघालं एक तिसऱ्याचं एक चौथ चार दशांश पाच आणि पाचवं पृष्ठ चार दशांश पाच यांचं क्षेत्रफळ निघालंय आता याच्या पुढे काय नाही म्हणजे शून्य असतात आपण पाच दहा ला शून्य हातचा आला एक चार न चार आठ आठ आणि एक नऊ नऊ एक दहा दहा आठ अठरा आणि एक एकोणीस एकोणीसला नऊ हे दशांश ला दशांश हाचा आला एक एक, एक, दशाँच दशाँच, एक, 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 न एक दोन म्हणजे एकोणतीस चौरस मीटर हे आपल्याला निघालं त्या झाकण्याशिवाय उघड्या डब्याच्या पत्र्याची एकूण पृष्ठफळ आणि एकोणतीस चौरस मीटर हे ये या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे पहा ही एक पद्धत झाली दुसरी एक पद्धत आहे पहा ही या पद्धतीमध्ये तुम्हाला ही इष्टिकाची ती डबा काढून याची प्रश्न काढलं की त्यांची बेरीज केली की आपल्याला पृष्ठफळ येतं विद्यार्थी मित्रो आपण हे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा गणित सोडू शकतो कसं पहा या ठिकाणी आपल्याला इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ म्हणजेच काय डब्याचे एकूण पृष्ठफळ डब्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे पहा कारण का प्रत्येक पृष्ठ समोरासमोर तितक्याच बाजूचं असतं म्हणजे फ्रंट साईड सारखीच असणार वरची आणि खालची साईड सार सारखीच असणार आणि बाजूच्या साईड सारख्याच असतात म्हणजे दोन लांबी दोन रुंदी आणि दोन उंची असते तर पहा मग त्याचं इष्टिकाची तिची एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे दोन कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची किंवा दुसऱ्या भाषेत लिहायचं म्हणलं पहा कंसामध्ये यल बी अधिक बी यच अधिक यल यच म्हणजे पा लांबी आहे नऊ मीटर दोन कंसात नऊ गुणिले रुंदी आहे दोन मीटर अधिकला अधिक रुंदी आहे दोन मीटर तर उंची आपण पन्नास सेंटीमीटर म्हणजे याचं मीटर करायचं असेल तर याला शंभरने भागावं लागेल म्हणजे शंभरनं भागलं की झिरो दशांश पाच अधिक लांबी आहे नऊ गुणिले उंची आहे झिरो दशांश पाच पा या ठिकाणी दोनला दोन, दोन कंसामध्ये नऊ दोन्ही अठरा अधिक दोन नजर पाचला गुणाकार केला बेपंच दहा शून्यला शून्य म्हणजे काय येणार एक दशांश शून्य अधिक नऊने पाचला झिरो दशा, दशांश पाचला गुणाकार केला नव पाचशे पंचाळीस पाच चाळीस चार नऊ शून्य शून्य चारला चार, चार म्हणजेच एका स्थलांतर दशांश म्हणून एका स्थलांतर दशांश आता पहा या ठिकाणी दोन कंसामध्ये यांची बेरीज करूया पहा अठरा अठराने एकोणीस आणि एकोणीस चार तेवीस म्हणजे तेवीस दशांश पाच तर दोन गुणिले तेवीस दशांश पाच यांचा जर गुणाकार केला तर किती येतं सत्तेचाळीस दशांश झिरो म्हणजेच सत्तेचाळीस चौरस मीटर म्हणजे त्या एकूण संपूर्ण डब्याचं पृष्ठफळ निघालं आपल्याला आप आता पाय हे सूत्र वापरल्यानंतर आपल्याला त्याचं पृष्ठफळ निघतं त्याचबरोबर आपल्याला झाकणाचं पृष्ठफळ वजा करायचे झाकणाचे पृष्ठफळ आता झाकणाचे पृष्ठफळ म्हणजे तो पृष्ठ आहे म्हणजे तो आयताकृती आहे म्हणून आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी तर लांबी होती नऊ गुणिले रुंदी होती दोन म्हणजेच नऊ दोन्ही अठरा चौरस मीटर ह्या त्यावरच्या डब्याच्या झाकणाचं पृष्ठफळ निघालं तर आपल्याला हे एक झाकणाचं पृष्ठफळ या दिलेल्या संपूर्ण डब्याच्या एकूण पृष्ठफळामधून वजा करावे लागेल पहा आता वजा करायचं म्हटलं तर या ठिकाणी पत्र्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे तर पहा आता ह्या डब्याचे पृष्ठफळ डब्याचे पृष्ठफळ वजा झाकणाचे पृष्ठफळ डब्याचं पृष्ठफळ निघाल तर सत्तेचाळीस चौरस मीटर वजा झाकणाचं पृष्ठफळ आहे अठरा आता सत्तेचाळीस मधून अठरा गेले तर एकोणतीस चौरस मीटर किंवा मीटरचा वर्ग हे आपल्याला या डब्याच्या पत्र्याचं पृष्ठफळ निघतं आणि ही या पर्यायामध्ये उत्तर आहे तर विद्यार्थी मित्र हे दोन्ही पद्धतीनं पहा ही पद्धत वापरा किंवा ही पद्धत तुम्ही वापरून या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकता जी तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीनं अशा प्रकारचं गणित तुम्ही सोडवण्यासाठी या विश्लेषणाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल यानंतर पुढचं गणित आहे तीन मीटर गुणले एक मीटर गुणले पन्नास सेंटीमीटर आकाराच्या लाकडी ओंडक्यामधून प्रत्येकी पंचवीस सेंटीमीटर गुणले वीस सेंटीमीटर गुणले दहा सेंटीमीटर या आकाराचे किती तुकडे निघतील तर पहा या ठिकाणी तीन मीटर एक मीटर आणि पन्नास सेंटीमीटर आकाराची लाकडी ओंडके आहेत पहा तर सर्वप्रथम आपण तीन मीटर या ठिकाणी पहा दोन मीटरमध्ये एक आहे तर एक सेंटीमीटरमध्ये आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल या मीटरला सेंटीमीटर करून घेऊया तीन मीटर आणि एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर तर त्या तीनला शंभर सेंटीमीटरनं गुणायचं म्हणजेच शंभर तरी तीनशे सेंटीमीटर त्याच्यानंतर एक मीटर बरोबर एक गुणिले शंभर बरोबर शंभर सेंटीमीटर आणि हे तिसरं आहे पन्नास सेंटीमीटर तर आता त्यामध्ये पंचवीस वीस आणि दहा शेमी आकाराचे किती तुकडे तयार होतील ह्या ओंडक्यामधून तर यासाठी एकदम सोपी पद्धत आहे पहा हे जे लाकडी ओंडके आहेत किती सेंटीमीटरचे आहेत पहिला तीनशे गुणिले शंभर गुणिले पन्नास छेदामध्ये याचे तुकडे किती शेमीचे आहेत पंचवीस गुणिले वीस गुणिले दहा आता हे शेमी आणि हे सेमी ही एकके सारखी झाली या ठिकाणी आपण भाग देऊया दहा एक दहा दहा पाच पन्नास वीस एक वीस विसा पाच शंभर पुन्हा पाच पाचा पंचवीस पाच स तीस पाच शून्य शून्य नंतर हे पाच करतात हे पाच करतात तर वर शिल्लक राहतात साठ गुणिले पाच आता साठचा आणि पाचचा गुणाकार केला तर पाच शून्य शून्य पाच सक्क तीस म्हणजे तीनशे तुकडे आपल्याला निघतात आणि तीनशे हा बिया पर्यायामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला मिळतं यानंतर पुढचं गणित आहे वीस सेंटीमीटर गुणले दहा सेंटीमीटर गुणले तीस सेंटीमीटर आकाराच्या भांड्यात साठवलेल्या दु दुधाचे आकारमान आहे पहा या ठिकाणी हे भांड दिलेलं आहे वीस सेमी लांबी रुंदी आणि उंची तर पा या भांड्याचे आपल्याला घनफळ काढावं लागेल म्हणून भांड्याचे घनफळ आता भांड्याचे घनफळ बरोबर सूत्र येणार लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची तर या ठिकाणी लांबी आहे वीस सेमी रुंदी आहे दहा सेमी आणि उंची आहे तीस सेमी याचा जर गुणाकार केला तर पहा वीस दहा आहे दोनशे गुणिले तीस पुन्हा तीस शून्य शून्य तीस शून्य शून्य तीस दोन्ही साठ म्हणजे सहा हजार घन सेमी हे आपल्याला त्या भांड्याचे घनपळ निघालं आणि पहा भांड्याचे घनपळ निघाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साठवलेल्या दुधाचे आकारमान काढायचे आहे आता दूध हे लिटर मध्ये असतं म्हणजेच पाहता एक लिटर बरोबर एक हजार सेंटीमीटर असतं एका मध्ये तर इथे आलेले आहेत सहा हजार घनशेमी म्हणजेच या ठिकाणी एकूण लिटर जर काढायचं असेल किती दूध त्यामध्ये मावत तर सहा हजार छेदामध्ये एक हजार हे तीन शून्य करतात हे म्हणजे सहा छेद एक म्हणजे सहा लिटर तर त्या साठवलेल्या दुधाचे आकारमान आहे सहा लिटर आणि सहा लिटरशी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे चला विद्यार्थी मित्र यापुढील गणित आहे एका हॉलची मापे चोवीस मीटर वीस मीटर अशी आहेत आणि झिरो दशांश चार मीटर गुणले झिरो दशांश तीन मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्याची संख्या किती असेल म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सर्व ही मापे कसे आहेत मीटरमध्ये आहेत मग आता हॉलची मापे भागिले एकूण ची मापे तर पहा म्हणून या ठिकाणी हॉलची मापे चोवीस गुणिले वीस छेदामध्ये फरशीची मापे आहेत झिरो दशांश चार गुणिले झिरो दशांश तीन आता हे मीटर मीटर आहेत समजा आता हा दशांश उडवायचा असेल तर इथे एक शून्य वाढतो हा दशांश उडला तर इथे एक शून्य वाढतो म्हणजे आपल्याला चोवीस गुणिले दोन हजार छेदामध्ये चार गुणिले तीन आता आपण या ठिकाणी भाग देऊया पहा चार एक चार चार सक चोवीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजेच दोन गुणी दोन हजार याचा जर गुणाकार केला तर हे तीन शून्याला तीन शून्य आणि बे दोन्ही चार हजार फरशा त्यामध्ये आपल्याला बसवता येतात आणि हे ये बी या पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळते अशा प्रकारचं गणित आलं की हॉलची मापे छेदामध्ये फरशांची मापे यांचा भागाकार केला की के आपल्याला उत्तर येऊन जातं विद्यार्थी मित्रो या स्वाद्यामधील शेवटचं गणित आपण अभ्यासणार आहोत पूर्वीसारखंच हे गणित आहे बारा मीटर गुणिले दहा मीटरच्या सभागृहाला मडवण्यासाठी दहा शेमी आणि आठ शेमीच्या किती आयताकार फरशा लागतील पहा ह्या फरशा आयताकार आहेत म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ते सभागृहाचं जी लांबी रुंदी आहे ती बारा मीटर आणि दहा मीटर आहे आणि त्यासाठी त्या फरशांची मापी आहे दहा शेमी आणि आठ शेमी म्हणजेच या ठिकाणी या मीटरला आपण मध्ये करून घेऊया मीटरचे सेमी करून घेत असताना पहा आता पहा बारा मीटर एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर तर बारा गुणिले शंभर बरोबर बाराशे सेमी त्यानंतर दहा मीटर बरोबर दहा गुणिले शंभर सेंटीमीटर तर दहा गुणिले शंभर येत एक हजार सेंटीमीटर त्या सभागृहाची लांबी आणि रुंदी झाली बाराशे आणि हजार आणि त्याची फरशीची मापी आहे दहा गुण गेले आठ सेंटीमीटर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला फरशांची जर संख्या काढायची असेल फरशांची संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ सभागृहाचे क्षेत्रफळ छेदामध्ये फरशीचे क्षेत्रफळ तर पहा सभागृहाचे क्षेत्रफळ काय बाराशे गुणिले हजार सेंटीमीटर छेदामध्ये दहा गुणिले आठ तर या ठिकाणी आपण भाग देऊया पहा इथे भाग जातो दहा एक दहा दहा एक दहा शून्याला शून्य शून्याला शून्य पुन्हा या ठिकाणी कितीने भाग जातो चारने चार दोन्ही आठ चारित्रिकम बारा शून्यला शून्य शून्यला शून्य पुन्हा बे एक बे बे पंच दहा बे शून्य शून्य म्हणजेच तीनशे गुणिले पन्नास येत तर पहा पन्नास शून्य शून्य पन्नास शून्य शून्य पन्नास त्रिक दीडशे म्हणजे पंधरा हजार फरशा बसतील या ठिकाणी पंधरा हजार हे या पर्यायामध्ये प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रो आजच्या या व्हिडिओमध्ये परिमिती क्षेत्रफळ आणि घनफळ या पाठामधील या सर्व गणितांचं विश्लेषण पाहिलेलं आहे जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा ओके सी यू अगेन